सिटी शहर वतन पुनः अपने का स्वागत। ठाणे पालघर चे मनसे नेते अविनाश जाधव यांना तडीपार केल्यामुळे धुळ्यातील मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सोमवारी जुन्या मनपा इमारती समोर राज्य सरकार निषेध करत आंदोलन करण्यात आले। ठाणे पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी आक्रमकपणे आंदोलन करत असतात, गोरगरीब लोकांच्या हक्कासाठी लढा देत असतात। त्यातच कोविड सेंटरमध्ये नर्सेसच्या प्रश्नाविषयी आंदोलन करण्यास गेले असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याविरुद्ध तडीपाराची कारवाई करण्यात आली। राजकीय दबाव वापरून त्यांना 5 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले। या राज्य सरकारच्या कारवाईला धुळ्यातील मनसे विद्यार्थी सेनेतर्फे निषेध करण्यात आला। सोमवारी जुना मनपाच्या इमारतीसमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर कारवाई मागे घेण्यात आली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हर्षल परदेशी, जिल्हाध्यक्ष यश शर्मा, नयन देवरे, ओमकार सार, गुरुराज पाटील, विठ्ठल पगारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे। गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती उतरून जनसेवा करत आहेत। पोलीस प्रशासन असेल, महाराष्ट्र शासनाचे नर्सेस असतील, शासकीय काही कर्मचारी असतील, या सर्वांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक हे मोठ्या प्रमाणात त्यांचे जे काही कारण वगैरे असतील, जे काही समस्या असतील जाणून घेत आहेत। यात सर्वांचं लक्ष घेत महाराष्ट्र सरकारने मुळात आमचे ठाणे पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव यांची गेल्या काही दिवसापूर्वी तडीपारी केली। त्यांना तब्बल 5 जिल्ह्यातून तडीपार केला आहे आणि त्यांच्यावर शासनाने खोटे गुन्हे दाखल करून 353 एक खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटक केलेली आहे। मुळात सरकार हे कामच करत नाहीये, त्यामुळे त्यांच्या कामात अडथळा कुठून निर्माण होणार आहे। मुळात शासनाने त्वरित श्री अविनाश जाधव यांची तडीपारी रद्द करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरून कडक प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल। मुळात शासन काय करतंय की महाराष्ट्र सरकार असतील, शासन काय करतंय की आपले महाराष्ट्र सैनिक असतील किंवा जे आपले नागरिक असतील, विरोधी पक्ष जी काही आपली भूमिका मांडत आहेत, याला कुठेतरी शासन मोठ्या प्रमाणात दडपशाही निर्माण करत आहेत आणि नागरिकांनी विरोधी पक्षांनी आपलं तोंड बंद ठेवावं ही सरकारची मोठ्या प्रमाणे भूमिका आहेत। या भूमिकेला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध व्यक्त करतो आणि जर अविनाश जाधव यांची तडीपारी रद्द झाली नाही, त्यांच्यावरचे खोटे गुन्हे हे रद्द झाले नाहीत, तर महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध महाराष्ट्र सैनिक हे रस्त्यावरती उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडेल। धुळे शहर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे बाळापूर फागणेतील पोती नाल्याला पूर आला आहे। या पाण्यामुळे अनेक गावांची पाण्याची समस्या सुटणार आहे म्हणून फागणे ग्रामस्थांकडून नदीला साडेसोळचा आहार अर्पण करून जलपूजन करण्यात आले। धुळे शहर आणि परिसरात होत असलेल्या पावसामुळे बाळापूर फागणे येथील कोतीनगरला पूर आला आहे। या नदीवर असलेल्या धरणात 60% जलसाठा निर्माण झाला आहे। या पाण्यामुळे बाळापूर फागणेसह वणी, अर्नी आदी गावातील नागरिकांच्या पाण्याची तहान मिटणार आहे, तर परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा होत लाभ होणार आहे। यंदा वरुणराजेच्या कृपेने धुळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। सोमवारी फागण्याचे माजी सरपंच तथा शिवसेना तालुका प्रमुख विलास चौधरी व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने कोतीनदीला साळेसोळचा आहार अर्पण करून जलपूजन करण्यात आले। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यातून तालुक्यात दुष्काळ परिस्थिती होती। गेल्या 2 वर्षापासून वरुणराजाने आपल्या परिसरावर उपादृष्टी केल्यामुळे ते मोठे धरण, ते लहान धरण, ते सर्व परिसरातील छोटे छोटे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून होऊ लागले। आज नारळी पौर्णिमाचं औचित्य साधून आपल्या गावाची पोती नदी आहे, त्या पोती नदीवर आपलं पाण्याचं ग्रामस्थांचं पूर्ण जीवन अवलंबून असतं। पहिले 10-15-20 वर्षापहिले 12 महिने ती वाहत होती, परंतु कालांतराने 4-5 वर्ष नदीत पाणी येत नव्हतं। गेल्या 2 वर्षापासून वरुणराजाने आपल्या पाण्यासंदर्भात उपादृष्टी केल्यामुळे यावर्षी नदी दुधडी भरून वाहू राहिले आणि एक आपलं नदी आपण आपलं देवता मानतो ते आपल्या नदीचं स्मरण करून त्या नदीला आपण साडे चोवी आणि नारळ अर्पण केलेले कायमस्वरूपी नदी तू थोडी करून वाहू दे हे आम्ही वरून देवाजवळ प्रार्थना करतो। जय इंडिया महा।
धुळे शहरातील देवपूर परिसरातील मुंबई आग्रा महामार्ग लगत असलेल्या भिलारे रोड येथील पांझरा नदीवरील असलेल्या हत्ती डोहाकडे पर्यटकांची पाय वळू लागले आहे. धुळे शहरासह परिसरातही साक्री तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने पांझरा नदी तुधळी भरून वाहत आहे. नदीचे पाणी हत्ती डोहामध्ये जाताना झालेले छोटे कृत्रिम धबधबे आणि त्यामुळे निर्माण होणारा आवाज धुळेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. या हत्ती डोहाचे नयनरम्य डोळ्याचे पाणी फिरणारे धबधब्यांचे दृश्य बघण्यासाठी धुळेकरांचे पाय आपापच हत्ती डोहाच्या दिशेने वळू लागले आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गणेश उत्सवावर यंदा कोरोनाची सावट असले तरी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बाजारात झाल्या उपलब्ध. पांझरा नदीत उभारण्यात आलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीला करण्यात आली रंगीबेरंगी विद्युत रोषणाई. दर्शनासाठी होते नागरिकांची गर्दी. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत शिवसेनेतर्फे कुष्ठरोग आश्रमात करण्यात आले वस्तूचे वाटप. मनसे नेते जाधवांच्या तडीपार कारवाईचा निषेध करीत धुळ्यातील मनसे विद्यार्थी सेनेने केले आंदोलन. फागणी ग्रामस्थांकडून कोती नदीला साडी सोहळ्याचा हार अर्पण करून करण्यात आले जलपूजन. आणि धुळे देवपूर परिसरातील पांझरा नदीवर हत्ती डोहाकडे पर्यटकांचे पाय वळू लागले. आणि याच बरोबर सिटी चॅनल बघणं संपलं. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.